कुत्रा मेलेला होता या टाकीमध्ये, कुत्रा मेलेला होता, सडलेला होता अक्षरक्ष 2-3 वर्षापूर्वी, आणि मुलांचं भविष्य या पाण्यावरनंच खराब झालेलं आहे. कमी वयामध्ये त्यांच्यावरती केसेस विसेस लागतात, नोकरी विक्रीचा प्रॉब्लेम होतो, पाण्यावरनं भरपूर राजकारण इथे झालेलं आहे. आवाज करून करून तरी किती आवाज करायचा सांगा तुम्ही. जेवढंच मिळतं तेवढंच आम्ही समाधान करतो. आम्ही बाई माणूस कुठे पाळणार आहे? पण पाण्यावरनं भांडणंच जास्त असतात. 5-6 अंडे भेटतात एका तोटीवर, 2 नंबर आम्ही पाणी भरतो. 5-6 अर्ध पाणीवर पाण्यावरनं भांडणं असतात. सूर्यानगर पोलीस स्टेशनमध्ये तर पार्क साईड्स पूर्ण गाजलेली आहे पाण्यावरनं. घाबरतात लोक. मग नमस्कार, दैनिक मुंबई, तरुण भारत, महा MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. आत्ता आपण मुंबईतल्या विक्रोळी या परिसरामध्ये वर्षानगर या भागातील पाण्याच्या टाकीच्या इथे आहोत. कित्येक दिवसांपासून इथल्या नागरिकांची एक पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. या भागामध्ये कमी दाबाने पाणी दिलं जातं. त्याच पद्धतीने कित्येक वर्षांपासून या पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली जात नाही आहे, त्याचा मेंटेनन्स ठेवला जात नाही आहे. महानगरपालिकेने, मुंबई महानगरपालिकेने एका खाजगी संस्थेकडे या पाण्याची टाकी चालवण्यासाठी दिलेली आहे. मात्र या नागरिकांचं म्हणणं आहे की ही पाण्याची टाकी महानगरपालिकेने त्यांच्या ताब्यात घ्यावी, त्याची स्वच्छता करावी आणि इथल्या नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा. या नागरिकांच्या नेमका समस्या काय आहेत, त्यांची मागणी काय आहे, ही आपण या नागरिकांचे संवाद साधून जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, तुमचं समस्या काय आहे या भागातली प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची? आम्ही तर वरती डोंगरावर राहतो, तर कधी 12 वाजता पाणी येतं, कधी 1 वाजता येतं, कधी काय पाण्याचं हेच नाही, कधी येतच नाही. सगळे लोक म्हणतात की दारात नळ देणार, पाणी देणार, पण काहीच नाही. किती वर्षांपासून इथे ही पाण्याची अशी समस्या आहे आणि ह्या पाण्याच्या टाकीचा शेवटचा मेंटेनन्स कधी झाला होता, तुम्हाला काही आठवत आहे? नाही, मला आठवत नाही कधी झालंय शेवटचं मेंटेनन्स. आणि पाण्याची समस्या तर खूप वर्षापासूनच इथे आहे. ही जी काही समस्या आहे त्याबाबत तुम्ही कोणाकडे पाठपुरावा केला आहे का? संबंधित संस्थेशी तुमचं काही बोलणं झालेलं आहे का? किंवा महानगरपालिकेशी तुमचा काही या संदर्भामध्ये कुठल्या मागण्या किंवा या संदर्भात तुम्ही गेलेले आहात का? गेल्या कित्येक वर्षापासून आपण या गोष्टींचा सगळ्या पाठपुरावा करत आहोत. आता जसा तुम्ही या टाकीची दुरावस्था बघत असणार, या टाकीचं मेंटेनन्स मला वाटतं 2002 ही टाकी चालवायला एका खाजगी संस्थेला दिली, वर्षानगर तरुण मित्र मंडळकडे. त्यानंतर अजिबात याची कधीच याला काही डागडुजी करण्यात आलेली नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठलाही सुरक्षा रक्षक नाही. तसेच तुम्ही या ठिकाणी बघू शकता या परिसरामध्ये डेब्रिज टाकण्यात आलेले आहेत. तसेच तुम्ही बघू शकता या ठिकाणी अवैधरित्या या ठिकाणी मोटरसायकल वगैरे पडून आहेत. तर यावरून आपल्याला कल्पना येते काय परिस्थिती आहे. आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत. आपले इकडचे स्थानिक जे आमदार आहेत माननीय राम कदम साहेब, त्यांनी एक मीटिंग लावली होती. याची जे इकडचे हायड्रोलॉजिक इंजिनियर आहेत राठोड साहेब त्यांच्याबरोबर, आणि त्या मीटिंगमध्ये आमची प्रमुख्याने एकच मागणी होती. पहिली मागणी आमची अशी आहे की ही जी पाण्याची टाकी आहे, ही पाण्याची टाकी BMC ने आपल्या ताब्यात घ्यावी. कारण BMC जोपर्यंत ही टाकी आपल्या ताब्यात घेत नाही तोपर्यंत ह्या इकडची परिस्थिती काय सुधारणार नाही. आत्ता सध्याच्या स्थितीला 5 कोटी रुपये थकबाकी आहेत, आणि BMCचं असं म्हणणं आहे जोपर्यंत थकबाकी आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही टाकी चालवायला घेणार नाही. तर पण ह्या सगळ्या ज्या हे पॉलिसी हे दाखवत आहेत, मॅटर दाखवत आहे, याच्यामध्ये जी कुचंबणा होत आहे ते या डोंगर विभागामध्ये राहणाऱ्या जो नागरिक आहे बिचारा त्याची होत आहेत. या ठिकाणी सगळेच आर्थिक स्थिती सगळ्याची कमजोर आहे, अशीच लोकं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात. आमच्या हे जे महिला वर्ग आहे, हा महिला वर्ग घर कामासाठी जातो, बाहेर जातो आणि घर काम करून आपला उदरनिर्वाह करतो. पण अशा परिस्थितीमध्ये हे जे बायका आहेत त्यांना पाणी या ठिकाणी भेटत नाही. जेमतेम 20 मिनटं पाणी येतं, पाण्याची जे प्रेशर आहे तेही खूपच कमी असतं. जेमतेम 3-4 हंडे पाणी भेटतात. त्यानंतर इथे सगळ्यात मोठा जो एक प्रॉब्लेम आहे तो आहे अनाधिकृत कनेक्शनचा.
माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा ही टाकी अस्तित्वात आली या ठिकाणी 5000 कनेक्शन होते, पण आता ही संख्या कितीच्या घरात आहे हे काही निश्चित सांगता येणार नाही। तरी मला वाटतं की 8-9 हजारपर्यंत हे कनेक्शन गेलेले आहे। एका कनेक्शन मागे 50,000-60,000 या पद्धतीने पैसे घेतले जातात लोकांकडून। आज लोक आपल्या दागिनं गिरवी ठेवून ही नल कनेक्शन घेतात, त्यांना असं वाटतं की जर आपण नवीन कनेक्शन घेतलं तर आपल्याला पाणी तरी भेटेल। असं परिस्थितीने हा बिचारा नागरिकांची कुचंबणा होत आहे। आणि हा जो प्रभाग 123 राजकारण आहे व या पाण्याचा अवतीभोवतीच फिरत आहे। सगळेजण हेच म्हणतात आम्ही आलो की पाणी देणार, पण आजपर्यंत ही समस्या जी आहे ती अशीच्या अशी आहे। ही टाकी लवकरात लवकर महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावी ही मी भाजपाच्या वतीने मागणी आमची आहे। आणि त्या टाकी आपल्या याच्यामध्ये घेतल्यानंतर जे काही थकबाकी आहे, जे जर लोकांकडे तुमची थकबाकी असेल तर तुम्ही ते वसूल करा, आम्ही आमचे नाही म्हणत नाही। पण जर यामध्ये काही गैरप्रकार झाला असेल, काही गैरप्रकार व्यवहार झाला असेल तर त्या लोकांनाही योग्य तुम्ही कारवाई करा असे आमची मागणी। तुम्ही आता म्हणत आहात की स्थानिक संस्थेला एका याचं संपूर्ण कंत्राट देण्यात आलेलं आहे, त्यांच्या अंतर्गत त्याची देखभाल केली जाते, मात्र जर एवढी थकबाकी आहे तर पालिका यांच्यावर कारवाई करण्यात दिरंगाई करते असं तुम्हाला वाटतं का? पालिकेचं एकच म्हणणं आहे की साहेब आमच्याकडे जो जर कुणाची थकबाकी असते तर आमच्याकडे काय आहे, आमची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीमध्ये असं आहे, नियमानुसार आम्ही त्याचे कनेक्शन कापू शकतो। पण जर या ठिकाणचे कनेक्शन कापले तर त्या संस्थेला तर काहीच नुकसान नाही, पण बिचारे जे एवढी लोक आहे ह्या टाकीवरून पाणी भरतात त्यांची गैरसोय होणार, त्यांना पाणीच बंद होणार। म्हणून हे कुठे ना कुठे मला असं वाटतं नियम दाखवून, जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे, ना नवमन तेल आएगा ना राधा नाचेगी, त्या प्रकारचा इथं या ठिकाणी कामकाज सुरू आहे। जेव्हा 1 कोटीची बाकी होती तेव्हापासून आपण या गोष्टीचा पाठपुरावा करतो, आता ही 5 कोटीच्या घरात गेली आहे आणि अजूनही टाकी ताब्यात घेतली नाही तर मला वाटतं हे लवकरात 10 कोटी पण होणार, याच्यामध्ये काही संशय नाही। काय समस्या आहे तुमच्या इथे, पाणी किती वाजता येतं आणि ही जी काय इथली अवस्था आहे पाण्याच्या टाकीच्या संदर्भातली, तर ही सगळी अवस्था बघून तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला स्वच्छ पाणी मिळत असेल? नाही, आम्हाला स्वच्छ पाणी नाही मिळत, इथं खूप अपररात्री बेरात्री इथं लोकं दारू प्यायला बसतात, लगबिला वगैरे इथे जातात, हां, आणि हा कचरा सगळा हे बाहेरचं रॅबिट आणून इथे टाकलं गेलेलं आहे। याबाबत तुम्ही कोणाकडे तक्रार केली कधी इथल्या स्थानिक नगरसेवकांकडे वगैरे? भरपूर वेळा केली, भरपूर टाइम केली, पण काहीच काय सांगतात, उडवाउडवीची उत्तरं भेटतात आम्हाला बस। किती वाजता पाणी येतं? 9:30 पाणी येतं किंवा 9:30 पाणी येतं, 40 मिनिट्स पाणी असतं, पण पाण्यावर ना भांडणंच जास्त असतात। 5-6 अंडे भेटतात, एका तोटीवर 2 नंबर आम्ही पाणी भरतो, 5-6 अर्ध पाणी पाण्यावरनं भांडणं असतात। सूर्यानगर पोलीस स्टेशनमध्ये तर पार्क साईड्स पूर्ण गाजलेली आहे पाण्यावरनं, डोकेफोडी बिकेफोडी पूर्ण, आणि मुलांचं भविष्य या पाण्यावरनंच खराब झालेलं आहे। कमी वयामध्ये त्यांच्यावरती केसेस विसेस लागतात, नोकरी विक्रीचा प्रॉब्लेम होतो, पाण्यावरनं भरपूर राजकारण इथे झालेलं आहे। ताई आता काय तुमची मागणी आहे पालिकेकडे? मला म्हणायचं आहे की पाणी व्यवस्थित द्या तुम्ही, ज्या काही सुधारणा असतील ना त्या व्यवस्थित द्या। ताई आपण बघतो की सध्या कोरोनाचं वातावरण आहे, इथली सगळी परिस्थिती बघता आहात तुम्ही, काय आहे दुरावस्था आहे टाकीची, तुम्हाला वाटतं तुम्हाला या टाकीतून स्वच्छ पाणी येत? अजिबात नाही, कुत्रा मेलेला होता या टाकीमध्ये, कुत्रा मेलेला होता, सडलेला होता अक्षरक्ष 2-3 वर्षापूर्वी। मग तुम्ही याबाबत कधी तक्रार, तुमचे स्थानिक नगरसेवक ह्या भागामध्ये फिरतात? स्थानिक नगरसेवक आहेत फिरतात, पण ह्या नगरसेवक कोण आहे, अरुण खानची बायको ज्योती खान, पण सुधीर मोरे इथे लक्ष देतो। ओके, आवाज करून करून तरी किती आवाज करायचा सांगा तुम्ही, जेवढंच बोलते तेवढंच आम्ही समाधान करतो, आम्ही बाई माणूस कुठं पडणार आहे? हा जरा 10-15 जण असले, बरीच पब्लिक 20-25 बाया असल्या तर आम्ही पळू शकतो, एकटी बाई भांडून काय उपयोग आहे का? नाही उपयोग, 4 अंडे मिळते, 5 अंडे मिळते, 10 अंडे मिळते, तर समाधान करून घेतो आम्ही, एक दिवस सोडून आंघोळ करतो। मग आता तुम्हाला काय सांगायचं, याच्यापर्यंत पण सांगायचं? घाबरतात लोक, घाबरतात लोक, मग पाणी येतं 11:30-11:30 रात्री, तेव्हा भरायचं कधी, झोपायचं कधी, सकाळी उठून कामाला जायचं 6 वाजता, हे आमचे डोळे बघा कसे झालेत ते। लोक घाबरतात म्हणून काय बोलत नाही, काय बोलत नाही, मग आता काय करायचं, जसे सगळे जण चालतात तसे आपण पण चालायचे।
अपन इथल्या नागरिकांशी चर्चा केलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळेस त्यांच्या पाण्याच्या मुख्य मागणीवरनं किती रोष आहे तो आपण बघू शकतो. रात्री 11:30 या भागामध्ये पाणी येतं. आपण जर या टाकीची पूर्ण दुरावस्था बघितली तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणाहून मिळणारं पाणी किती सुरक्षित असेल आणि किती स्वच्छ असेल. दुसरी गोष्ट की इथली लोकं या संपूर्ण विषयावर चर्चा करायला देखील घाबरतात की आम्हाला आत्ता पाणी मिळत आहे, मात्र आम्ही याच्यावर चर्चा केली तर कदाचित आम्हाला उद्यापासून पाणी पण मिळेल की नाही. एक ताईने याच्यामधनं मुद्दा मांडला, तो म्हणजे की पाण्यावरनं ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडणं होतात. या भांडणांवरनं कमी वयाच्या मुलांवर केसेस दाखल झालेल्या आहेत इथल्या पोलीस स्टेशनमध्ये. अशा केसेस दाखल झालेल्या त्यांना देखील चांगलं वाटत नाही, मात्र पाण्यावरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भांडणं होतात. त्यांनी याबाबत स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिक नगरसेवक असतील यांच्याशी देखील वारंवार चर्चा केली आहे, तक्रार केलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या तक्रारीवर कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे. आपल्यासोबत भाजप पदाधिकारी होते, त्यांनी देखील सांगितलं की इथले जे स्थानिक आमदार आहेत राम कदम यांच्यासोबत त्यांनी बैठक लावलेली होती, बैठकीत चर्चा देखील झाली होती. या चर्चेनंतर संबंधित जो काही मुद्दा आहे याच्यावर तोडगा काढण्यात येईल अशी ग्वाही यांना देण्यात आलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत कोणतीही त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही आहे किंवा त्यांच्या या पूर्ण प्रश्नावर कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं, या महिलांचे जो काही प्रश्न होता त्याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MHMTBच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा, आणि ताज्या घडामोडींसाठी www.MHMTB.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.